Dear students, today we learn about reflection of light. मुलांनो, आज आपण प्रकाशाचं परावर्तन हे कसं होत असतं याविषयी माहिती घेणार आहे. चला तर मग आपण प्रयोगाला आता सुरुवात करू. Dear students, today we observe how to reflect light. त्यासाठी आपण एक आरसा, फायबरचा हा एक बॉक्स आणि एक लेझर टॉर्च आपण वापरणार आहे. तर चला तर मुलांनो, प्रकाशाचं परावर्तन हे कसं होतं ते आता आपण पाहू. हा प्रयोग करताना आपल्याला सर्वप्रथम हा आरसा या पाणी असलेल्या बॉक्समध्ये असा ठेवावा लागेल आणि त्यानंतर ह्या टॉर्चच्या मदतीने आपण लाईट हा कसा रिफ्लेक्ट होतो ते आता पाहू आपण. मुलांनो, तुम्ही पाहू शकतात की रिफ्लेक्शन ऑफ लाईट या टॉर्चच्या माध्यमातून या आरशावर पडल्यावर त्याचे किरण आपल्याला दिसत आहेत. सो दॅट रेज इज अ इन्सिडेंट रेज अँड दोज रेज आर द रिफ्लेक्टेड रेज. म्हणजे मुलांनो, या लेझर टॉर्चमधून निघणारा हा जो किरण आहे हा इन्सिडेंट रेज आहे आणि ह्या आरशावर पडून तो रिफ्लेक्ट होऊन हा जो येतो आहे बॅकला, याला रिफ्लेक्टेड रेज असं म्हणतात. तुम्ही पाहू शकतात मुलांनो, दिस इज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सो दिस मिडल लाईन इट इज कॉल ॲज नॉर्मल, त्याला स्तंभिका असं म्हणतात. अँड सो द इन्सिडेंट रेज अँड रिफ्लेक्टेड रेज आर द सेम. मुलांनो, हा जो इन्सिडेंट रेज आहे आणि रिफ्लेक्टेड रेज आहे याच्यामध्ये एक स्तंभिका असते आणि त्यामध्ये असणारे अँगलला अँगल ऑफ इन्सिडेंट, सो अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे तिथं तयार होत असतात आणि हा जो आहे आपला आरशाचा त्याला आपण मिरर असं म्हणतो. अँड दिस इज अ पॉइंट ऑफ इन्सिडेंट, हा जो बिंदू दिसतो आहे यालाच पॉइंट ऑफ इन्सिडेंट असं देखील म्हणतात. म्हणजे यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की प्रकाश किरण हे आरशावर पडले असता त्यांचं रिफ्लेक्शन हे होत असतं.